मधल्या वेळामध्ये लहान्यांना मोठ्यांना काहीतरी खाण्यासाठी पाहिजे, तर आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने पापड कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. पापड सगळ्यांनाच आवडतो, पण बनवण्यासाठी खूपच किचकट वाटतो. उडीद, मूग, डाळ, तांदूळ, रवा, बेसन काहीही न वापरता आज आपण झटपट पापडही बनवणार आहोत. त्यासाठी एका बाऊलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे, लाल तिखट आणि त्यामध्ये ओवा हातावर चोळून घालायचा आहे आणि थोडंसं जिरंही घातलेलं आहे. जर मिरे असतील तर मिरे आदरवदर वाटून तेही तुम्ही यामध्ये घालू शकता. आता 2 चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे. आता छान असं मिक्स करायचं आहे. पिठाला तेल छान असं लागलं पाहिजे, हे पहा अशा पद्धतीने. आता थोडं थोडं पाणी टाकून जशी पोळ्याला कणिक चुरतो तशाच पद्धतीनेच पीठही चुरून घ्यायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने. आता पीठ चुरल्यानंतर त्याचे अशा पद्धतीने गोळ्या करून घ्यायचे, एकदम लहान लहान गोळे करायचे आहेत. तर सर्व गोळे मी अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहेत. आता खाली मी थोडंसं पीठ टाकून घेणार आहे आणि हा गोळा पिठामध्ये छान असा घोळसायचा आहे आणि नंतर हा लाटून घ्यायचा आहे. जसं आपण पापड लाटतो उडदा मुगाचा तशाच पद्धतीने एकदम पातळसरही लाटून घ्यायचा आहे. आता मी सुरुवातीचाच पापड होता म्हणून थोडंसं पीठही जास्त लावलेलं आहे, हे पहा एकदम पातळसर अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने मी सर्व पापड या ठिकाणी लाटून घेणार आहे. पीठ लावल्यामुळे एकावर एक जरी ठेवलं तरी हे बिलकुल असं चिटकणार नाहीत, फक्त लाटताना छान असे पातळसर चारी बाजूंनी लाटायचे आहेत. खूपच झटपट होते, अगदी 10 मिनिटांमध्ये हे पापड बनवून तयार होते आणि खाण्यासाठी तर खूपच खमंग आणि पौष्टिक पण आहेत. हे पहा अशा पद्धतीने मी सर्व या ठिकाणी लाटून घेतलेले आहेत आणि किती पातळ बनवलेले आहेत तेही पाहू शकता. आता गॅसवर तेल थोडं जास्त असं कडक करायचं आहे. गरम झाल्यानंतर त्यामध्ये पापड टाकून छान उलट पुलट करून लगेच असा काढून घ्यायचा आहे. जास्त वेळही ठेवायचा नाही, कारण तेल हे खूप तपलेलं आहे. कडक तेलामध्येच हे पापड छान असे तळून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता किती झटपट असा पापड हा तळून होत आहे आणि कलरही किती मस्त सुरेख आलेला आहे. कुणी म्हणणारही नाही की ही गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत आणि महिना 2 महिने जरी एकदाच करून डब्बे भरून जरी ठेवले तरी बिलकुल असे खराब होणार नाहीत. आणि येता जाता मुलंसुद्धा त्यावर कांदा, टोमॅटो, थोडीशी शेव, लाल तिखट छान फिरून कधीही खाऊ शकते. तर आपण चाटही बनवू शकतो याची, तर खूपच सोपी पद्धत आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा. आता हे तळण्यासाठी तेलही जास्त असे तेलही पित नाही तर तेलकटसुद्धा पापडही होत नाही. तर ते एवढूशा तेलामध्ये खूप सारे पापड मी तळून घेणार आहे. फक्त सुरुवातीला तेल छान असं कडक होऊ द्यायचं, नंतर गॅसची फ्लेम ही बारीक ठेवायची आहे. जर तेल थोडं थंड वाटत असेल तर गॅसची फ्लेमही वाढवा. तर पाहू शकता मस्त अशी सर्व मी पापड अशाच पद्धतीने तळून घेणार आहे. खूपच मस्त झटपट आणि सोपी पद्धत आहे पापड बनवायची. तर अगदी 10 मिनिटांमध्ये माझे ताटभर पापड बनून हे तयार झालेले आहेत. तर पाहू शकता दिसायला तर खूप मस्त दिसत आहेत आणि एकदम पातळ लाटल्यामुळे पापडही खूप मस्त असा झालेला आहे. तर तुम्हाला एक तोडूनही दाखवते, बिलकुल असा हातालासुद्धा तेल लागत नाही, बिलकुल तेलकटही होत नाही. तर आणि याचा आवाजही ऐका किती कुरकुरीत असे हे पापड झालेले आहेत. आता ही रेसिपी करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खरंच सांगते खूपच खमंग आणि झटपट असे हे पापड झालेले आहेत. घरातले सगळ्यांना ही रेसिपी खूप आवडलेली आहे, नक्की करून बघा. धन्यवाद.